समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेष प्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची प्रथा आज तागायत सुरू आहे. चैत्र गौरीचे चैत्र तीज ते अक्षय तृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदी कुंकू व संक्रांतीनिमित्त होणारी संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळद कुंकू ही मोठ्या प्रमाणात आहेत. हे समारंभ म्हणजे गृहिणी पूजन, आदर सत्कार व स्नेह मिलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे. कुंकू सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर सुरू झाला. स्त्रियांचे कुंकू हे लेणे ठरले. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाले. लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली. हिंदू स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीनेच लावायचे असते. विवाह प्रसंगी कित्येक ज्ञातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावत तुझे सौभाग्य अक्षय राहो अशी उदात्त महन मंगल भावना त्यामागे असते. मांगलिक कार्यात पुरुषांनाही कुंकू लावलं जातं. आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापही चिरंतन आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीने तेच चिरंतन असून हाच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हिंदू घरातून हळदी कुंकू समारंभ केला जातो. अलीकडे त्याला सार्वजनिक स्वरूपही दिले. त्यानिमित्ताने संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उदात्त हेतू ठेवून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व त्यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांनी मिरज येथील त्यांच्या मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मिरज शहराबरोबरच आजूबाजूच्या गावातूनही साधारण 10,000 महिलांनी उपस्थिती लावली होती. यावेळी खाडे कुटुंबियातील सुमनताई खाडे, स्वाती खाडे, रसिका खाडे, त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील व सुनबाई शिवानी पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी महिलांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलं होतं. यासाठी भाजप महिला पदाधिकारी व मतदार संघातील महिलांची मानदी आली होती. या कार्यक्रमांमध्ये सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वाण देण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता गोड अशा अल्पोप आहाराने करण्यात आली.